संसदेमध्ये बसून राहणारे मोदीजी स्वाईन फ्लू झाला म्हणून एम्स मध्ये ऍडमिट होते, डिस्चार्ज मिळाला सकाळी, संध्याकाळी अमित भाईच्या कलकत्त्याला सभा घ्यायला गेले, जे मनोज परिकरांनी पाहिलं सिलेंडर लावून पुलाची पाहणी करायला गेले, त्यांच्या मुलाला फोन केला आणि मग मुलाला म्हटलं दे जरा बाबाला, आणि मनोजला विचारलं की अरे कशासाठी आराम कर, उत्तर काय होत, मी काय बेडवर पडल्या पडल्या मरू अशी तुझी इच्छा आहे का, म्हणले काम करता करता मरणार. या पद्धतीने काम करणाऱ्या माणसांवर कोण तो आदर्शचा भ्रष्टाचार आणि सिंचन भ्रष्टाचार करणारा अजित पवार, राहुल गांधी हे करणारे भ्रष्टाचारी माणसं हे आरोप करणं, याचा बदला घेतला पाहिजे. तर ही निवडणूक केवळ आपण भाजप शिवसेना जिंकण्याची नाही, तर प्रामाणिकपणे काम केल्यानंतर पाठीवर शाबासकीची थाप जनतेची घेतली पाहिजे, तसंच प्रामाणिकपणे काम केल्यानंतर खोटे आरोप करणाऱ्या लोकांना धडा शिकवला पाहिजे, पुन्हा त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात येताच कामा नये.